चांगल्या पद्धतीनं आम्ही बांधलेला आहे. या मतदारसंघामध्ये प्रमुख काम म्हणजे शेतीला पाणी देण्याचं काम होतं आणि ते काम 95-2000 दरम्यान आम्ही संपतराव अण्णांच्या नेतृत्वाखाली पूर्ण करण्याचं काम आम्ही केलं आणि त्याला मोठ्या प्रमाणावरती यश आलं. या नंतरच्या काळामध्ये देवेंद्रजींनी पण आम्हाला मोठ्या प्रमाणावरती मदत केली आणि आमच्या ह्या योजना सुरू झाल्या. परंतु योजना ताकारी टेंबो योजना बंद पडायला सुरुवात झाली आणि वीज बिलासाठी टेंबूचं ताकारीचं कनेक्शन 4-5 वेळा तोडलं गेलं आणि मोठ्या प्रमाणावरती पिकाचं नुकसान झालं. त्यावेळेला साहेब आम्ही सांगितलं की सरकारनं ह्या योजना चालल्याशिवाय, पैसे घातल्याशिवाय ही योजना चालणार नाही. त्यावेळेला फायनान्स डिपार्टमेंटनं देवेंद्रजींना सांगितलं की एवढ्या पैशाचा भार आपल्याला सोसणार नाही आणि ताकारी आणि टेंबूलाच फक्त ह्याच्यात सवलत देऊन चालणार नाही, महाराष्ट्रातल्या ज्या सगळ्या योजना आहेत त्या सगळ्या योजनांना आपल्याला सवलत द्यावी लागेल. आणि त्यावेळेला त्यांनी सांगितलं किती पैसे लागतील, तर सगळ्या योजनांचं जवळजवळ 81% लाईट बिल भरायचं म्हटलं सरकारनं तर 500 कोटी रुपये त्यावेळेला लागत होते. आणि त्यावेळेला देवेंद्रजी हे वकील आहेत पण अर्थशास्त्रामध्ये पण हुशार आहेत. त्यावेळेला फायनान्स सेक्रेटरीनं माझ्यासमोर सांगितलं की या 500 कोटी रुपये सरकारनं घातल्यानंतर ह्या योजना आत्ता 20% चालत आहेत. 500 कोटी रुपये घातल्यानंतर या योजना महाराष्ट्रातल्या 100% चालतील आणि महाराष्ट्रात ह्या 100% योजना चालल्यानंतर शेतीचं उत्पादन वाढेल आणि शेतीच्या उत्पादनाच्या माध्यमातून GST आपल्याला किती मिळेल ह्याचा अभ्यास करा. त्यावेळेला परत 15 दिवसांनी बैठक झाली आणि सांगितलं की ह्या सगळ्या योजना जर चालवल्या तर शेतीच्या उत्पन्नातनं सरकारला GST 5000 कोटी रुपये मिळेल. मग म्हटले 5000 कोटी रुपये जर शेतकऱ्याचं उत्पन्न वाढवून सरकारला मिळणार असले तर 500 कोटी रुपये घालायला अडचण काय. आणि त्यावेळेला 500 कोटी रुपये घालायचा निर्णय झाला आणि या योजना सगळ्या गतीला लागल्या. आणि सावंतसाहेब या तालुक्यामध्ये, कडेगाव तालुक्यामध्ये मागच्या म्हणजे ह्या योजना सुरू व्हायच्या 2005-2006 दरम्यान ऊसाचं उत्पादन साधारण 1-2.5 लाख टन होतं तालुक्यामध्ये. आता 36 लाख टन ऊस आहे या तालुक्यामध्ये आणि 2 साखर कारखाने. म्हणजे इतकं परिवर्तन झालेलं आहे की माणसी उत्पन्न प्रत्येकाचं वाढलेलं आहे. तुम्हाला मागच्या 20 वर्षातले जर या गावातले प्रत्येक गावातले फोटो काढले तर ती गावच ओळखणार नाहीत. कौलाची घरं, पडकी घरं, पत्र्याची घरं, पण आज सगळी स्लॅबची घरं झाली. आमचं राहणीमानसुद्धा या ठिकाणी सुधारलेलं आहे आणि याचं श्रेय संपतरावांना असतील, आमची त्यावेळची अपक्ष आमदारांची टीम असेल आणि त्यावेळेचे मुख्यमंत्री मनोहर जोशी आणि गोपीनाथ मुंडे उपमुख्यमंत्री ह्यांना आवर्जून द्यावं लागेल. आणि त्याच्यानंतर हे सगळं व्यवस्थित करण्याचं श्रेय देवेंद्र फडणवीस यांना त्या ठिकाणी द्यावं लागेल आणि म्हणून हा सगळा तालुका सुजलाम सुफलाम झाला. मला जास्त काळ या ठिकाणी बोलायचं नाही. संग्रामच्या बाबतीत बोलायचं झालं तर जिल्हा परिषदेमध्ये काम केले, पंचायत समितीमध्ये काम केले, जिल्हा परिषद अध्यक्ष अत्यंत चांगल्या पद्धतीनं जिल्हा परिषद सावंतसाहेब चालवली आणि देशातलं सर्वोत्कृष्ट जिल्हा परिषद म्हणून त्या ठिकाणी संग्रामच्या काळामध्ये जिल्हा परिषदला बक्षीस मिळालं आणि चांगल्या पद्धतीचा कर्तबगार उमेदवार आम्ही या ठिकाणी दिलेला आहे भारतीय जनता पार्टीला. भारतीय जनता पार्टीचं प्रामाणिकपणे साहेब आम्ही काम केले. मी जवळजवळ 7 वर्ष भारतीय जनता पार्टीचा जिल्ह्याचा अध्यक्ष होतो. आमच्या इथं 10 पैकी 8 पंचायत समित्या भारतीय जनता पार्टीच्या आमच्या काळात आल्या. आमच्या काळात खासदार 4 आमदार या जिल्ह्यामध्ये आले, जिल्हा परिषद आली, महापालिका आली. आमच्या माझ्या काळामध्ये मी जिल्हा परिषद जिल्हा भाजपचा अध्यक्ष असताना आमचा जिल्हा परिषद सदस्य भाजपचा एक सुद्धा नव्हता आणि नगरसेवक सुद्धा नव्हता. हे सगळं चित्र बदललं, ह्याचा अर्थ मी बदललं असं नाही, परंतु जिल्ह्यातल्या भारतीय जनता पार्टीच्या कार्यकर्त्यांना एकत्र एकसंघ ठेवण्यामध्ये आम्ही यशस्वी झालो आणि एकसंघ ठेवण्यासाठी आम्हाला पार्टीनं बळ दिलं म्हणून ह्या सगळ्या गोष्टी शक्य झाल्या. मी जास्त या ठिकाणी बोलणार नाही, परंतु मी एकच सगळ्यांना विनंती करणार आहे की केंद्रानं आणि राज्यानं सामान्य माणसाला भरपूर दिलेला आहे. लाडकी बहीण योजनेतनं असतील
पैसे दिले असतील किंवा पीएम किसानमधनं दिले असतील, घर बांधायला पैसे दिले असतील, इतक्या योजना आहेत. वीज बिल माफ केलेलं असेल, भयंकर योजना आहेत. देवेंद्रजी आणि नरेंद्र मोदी साहेबांच्या मार्गदर्शनाखाली या महाराष्ट्रामध्ये प्रत्येक सामान्य कुटुंबाला स्वातंत्र्य मिळाल्यापासून पैसा आला नाही, एवढा पैसा आता आलेला आहे. आणि ह्याची जाण सगळ्यांनी ठेवली पाहिजे. आणि आपण सगळ्यांनी भारतीय जनता पार्टीला संग्रामसिंह देशमुख यांना कमळाचं बटन दाबून निवडून आणलं पाहिजे. निवडून आल्यानंतर आम्ही कुठल्याही कामात कमी असणार नाही. जनतेशी नाळ असणारी माणसं आहे. तुम्ही बघितलं मी जवळजवळ 30 वर्ष झाले सत्ता असू दे नाही तर नसू दे संघर्षामध्ये काम करतोय. आणि सामान्य माणसाचा रात्री 2 लाख फोन आला तर मी फोन घेत असतो. आमच्या सामान्य माणसाला पूर्णपणे संरक्षण देणं, त्याच्या अडचणी सोडवणं, याच्यामध्ये आम्ही कुठेही कमी नाही. आणि म्हणून आम्हाला परत एकदा काम करायची संधी आपण सगळ्यांनी द्यावी, संग्रामला चांगल्या मताने निवडून द्यावं एवढी आपण सगळ्यांना विनंती करतो. आणि माझे 4 शब्द संपतो. जय हिंद, जय महाराष्ट्र. धन्यवाद बाबा. सातत्य संप